नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तर बनवलेली आहे झटपट अशी गवारची भाजी. तर त्यासाठी आधी गवार स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्यातला जे शिरा आहे त्या काढून घेतल्या. त्यानंतर एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता पाणी गरम होतं तोपर्यंत इथे मी लसूणसुद्धा साफ करून घेतला. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये ना मी गवार टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता हे 7-8 मिनटासाठी उकळू द्यायचं आहे. आता गवार शिजते तोपर्यंत इथे मी बाकीची भाजीची तयारी करून घेतली. गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. नुसत्या लसूणची चटणीची किंवा कांदा कापून किंवा शेंगदाण्याचं कूट लावूनसुद्धा केली जाते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते. म्हणजे मुलांना सगळ्या सवय होतात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं की मुलांना वाटतं की नाही हे वेगळ्या पद्धतीने बनवली काहीतरी वेगळं असणार. तर इथे मी जी शिजवलेली गवार होती ती एका बाजूला काढून घेतली आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. गवारची भाजी सुकी बनवते म्हणून मी बाजूला कढीसुद्धा बनवून घेतली होती. कढी गवार आणि भाकरीचा बेत होता आणि मुलांसाठी पोळ्या बनवल्या होत्या. तर कढीची रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण की आता व्हिडिओ खूप लॉंग होतो म्हणून मी शॉर्टकटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. तर इथे तेल तापलं आणि त्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुटल्यानंतर इथे मी लसूणची पेस्ट टाकली. तर लसूण ठेचून घेतला होता आणि आता त्यानंतर लसूण परतून घेतला. लसूणसुद्धा थोडासा सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये ना कांदा टाकून दिला. कांदासुद्धा लाल गुलाबी रंगाचा होईपर्यंत मी परतून घेतला. कढी फुटू नये म्हणून मी एका डायरेक्शनमध्ये ते सुद्धा मिक्स करत जात होती. कढी फुटू नये म्हणून त्यासाठी ना काही टिप्स असतात त्या आपण फॉलो केल्या की कढी छान होते. बाजूला कढईमधला कांदासुद्धा परतून झाला होता. त्यामध्ये नेहमीचे मसाले लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला टाकला आणि थोडा वेळ परतून घेतला. आता त्यानंतर जी शिजवलेली गवार होती ती त्यामध्ये टाकली. तर ही भाजी सकाळच्या वेळी बनवायला खूप पटकन होते. रात्रीच जर आपण साफ वगैरे करून ठेवली तर सकाळी पटकन बनून तयार होते. तर इथे ना भाजीसुद्धा बनवून झाली होती कारण की शिजवलेली तर जास्त काही वेळ लागला नाही. आणि ह्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली. कढीमध्येसुद्धा टाकून दिले. कढी आणि गवारची भाजी दोघंही बनवून झाली. सोबत पोळीसुद्धा बनवून घेतली. आता मी एका ताटामध्ये हे सर्व करून घेते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओला तुम्हाला जर आवडत असेल तर शेअर नक्की करा. लवकर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.